निसर्ग चक्र, या निसर्ग चक्राचा उपयोग करून आपल्याला आपली पाण्याची कमतरता जी आहे ती कमी करायची कोणी करतो वेगवेगळ्या पद्धतीने सांगत फोटो काढले तुला की तेव्हा पावसाचं पाणी पत्र्यांमध्ये पडले की तुम्ही विहिरीमध्ये साठू शकता, तलावांमध्ये साठू शकता, टाक्यांमध्ये साठू शकता, आपण तुम्ही साठवले बोरवेल म्हणता ही कन्सेप्ट आहे. मोठ्या लेवलला प्रचंड प्रमाणावर तुम्ही पावसाचं पाणी साठवून पूर्ण गावच्या पाण्याचे प्रश्न त्याच्यातून सुटू शकतात. खूप मोठा प्रोजेक्ट आहे, करोडो रुपयाचा प्रोजेक्ट आणि तुम्हाला 50 रुपये फक्त आम्ही घेऊन टाकला बरोबर. तर उद्देश आहे की हा तुम्ही लोकांना दाखवावा आणि भविष्यात त्याच्यातून तुमच्या समस्या बऱ्याचदा भेटतो. हा मग आपला प्रोजेक्ट इथून सुरू झाला पुढे तेव्हा या पद्धतीने आम्ही खड्डे केले जमिनीपासून ते कुबेपर्यंत लागली गेली बोरवेल करायला. त्या बोरवेलला आपण खड्डा केला पुढे तेव्हा पावसाचं पाणी एकत्र केलं, तिथे चेंबर केला, चेंबरमध्ये पाणी भरणार आणि ते पाणी